तो 2 मिनिटं चालतात, थांबा त्याला फाईल कट मारून घेणार आहे मी. एकाच लुंबीचं घ्यायला सुद्धा लुंबी आहे बघा चांगली सर. का हे धरू पाठीमागे, हे धरू का टोपी माझी, माझं रनिंग आता एक्सेस. बर्थडे टी एक्सेस. तेवढाच पीस दिस दाखवतो, तेवढाच पीस दाखवतो.
चिकादा भेटल आणि हे हा प्रयोग शेतकऱ्यांनी सगळीकडे करायला काही हरकत नाही. जिथं म्हणजे भात पिकवलं जातो त्या क्षेत्रात तिने घ्यायला काय ते तिची अडचण नाही आणि हे आरोग्यवर्धक असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे जर काय आहे थोडंसं महाग आहे, म्हणजे थोडंसं 200-250 रुपये किलो हा तांदूळ बाहेर विकला जातो 200-250 रुपये किलोनं. आणि हे जर आपल्याला म्हणजे मार्केटिंग पण करता येतं आहे आणि आपल्याला घरात वापरायला पण येतं आहे. अशा दृष्टीने शेतकऱ्यांनी हा प्रयोग करायला काही हरकत नाही, चांगला आहे, अगदी म्हणजे बोलण्याच्या ह्याच्याकडं आहे. आणखीन हे चीनमधून आल्यामुळं आपल्याकडं हे आसाम मार्गी आलं आणि ह्याचा उपयोग चांगला आहे, ह्याचा परिणाम चांगला आहे आणि हे करायला काही हरकत नाही असं आहे. हा ब्लॅक राईस नावानं परिचित तांदूळ आत्ता अलीकडं इकडं आलेला आहे आणि ह्याचा प्रयोग मी शिराळा तालुक्यात ह्या डोंगरी भागात पहिल्यांदाच केलेला आहे. सांगली जिल्ह्यात हा तांदूळ अजून कुठं भात वापरात किंवा उपयोगात दिसलेला नाही. हा मी पहिल्यांदाच इकडं शिराळा तालुक्यात डोंगरी विभागात ह्याचा प्रयोग केला आहे आणि हे प्रायोगिक तत्वावर मी केला आहे. हा भात आसामवरनं ह्याचं बियाणं मी पैदाशी करून घेतली मित्रांच्याकडून आणि हा भात मी इथं पेरणीसाठी आणला आणि थोडंसं पेरून मग पेरलेल्यातले रोपं लागण करून हा भात मी केलेला आहे. आणि ह्याचा उतारा पण चांगला आहे, ह्याच्यात फायबर बॉडी प्रोटीन वगैरे जास्त असल्यामुळं आरोग्यवर्धक आहे. शरीरातील लट्टपणा किंवा डोळ्याचे विकार परत तुमचं हृदयविकार BP शुगर कोलेस्ट्रॉल कॅन्सरला सुद्धा हा भात चांगला, कॅन्सरच्या लोकांनी खायला सुद्धा चांगला आहे. म्हणून मी हा भाताचा प्रयोग करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आणि हा मी भात आसामवरनं पैदा करून इथं मी तिची सांगली जिल्ह्यात इतर ठिकाणी कुठं मला तरी अजून दिसलेलं नाही. मी पहिलाच हा प्रयोग शिराळा तालुक्यात केलेला आहे आणि ह्याचा दरसुद्धा जास्त आहे. जवळजवळ 200-250 रुपये किलोनं हा तांदूळ विकला जातो आहे आणि आरोग्यवर्धक असल्यामुळं ह्याचं आपण मार्केटिंगसुद्धा किंवा आपल्याला चरितार्थ, आपण आता शेतकरी आहे मग शेतकऱ्याला जास्तीत जास्त आता आधुनिकतेकडे वळलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं मी हे जास्तीत जास्त प्रयोग करायचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्या अगोदर मी हरभऱ्याचा सोयाबीनचा प्रयोग केलेला आहे, तो पण सक्सेस झालेला आहे आणि त्याच पद्धतीनं हा भाताचासुद्धा प्रयोग जास्तीत जास्त सक्सेस होणार असं मला दिसतं आहे. कारण ही जी तवरी लोंबी जी म्हणतो आपण भाताची लोंबी ही सुद्धा भरपूर भात संख्या आहे त्याच्यात आणि हे जास्तीत जास्त लोकांनी शेतकऱ्यांनी करायला काही हरकत नाही आणि ह्याचा लाभ घ्यायला काही हरकत नाही. स्टार्ट. हां, माझं नाव शशिकांत रंगराव पाटील, गाव सागाव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. मी हा ब्लॅक राईस नावाचा नवीन तांदूळ एक प्रायोगिक तत्वावर 6-7 गुंठ्यात करायचं ठरवून मी माझ्या मित्रांना सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यातील मित्र माझे आहेत, त्यांच्याकडं विषय निघाल्यानंतर आम्ही हे तांदूळ मागवायचा म्हणलं प्रयत्न करूया, मिळालं तर आपण करायला काही हरकत नाही. म्हणून हा ह्याची उत्पत्ती चीनमध्ये झाली आहे आणि ते आपल्याकडं आसाम मार्गे हा वाण आलेला आहे आणि आता भरपूर वाण आहेत, जवळजवळ 700-750 तांदळाच्या जाती आहेत. त्यातला आम्ही ह्याची निवड केली, ह्याचा अभ्यास थोडा केला आणि आरोग्यवर्धक असल्यामुळं आम्ही जास्तीत जास्त हे मिळवण्याचा प्रयत्न केला. तर ते तिकडून आम्हाला 7 किलो बियाणं हे आसाम मार्गे आमच्याकडं बायपोस्ट आम्ही मागवून घेतलं. त्याच्यासाठी आम्हाला जवळजवळ 7,000 रुपये खर्च आला हे बियाणं मागवून घ्यायला आणि 7 किलोचं म्हणजे जनरली किलोला 1,000 अशा पद्धतीनं त्याला खर्च आला तिकडून मागवायला. आणि ते इथं मागवून घेतल्यानंतर त्यात बरेचसे माझे ग्रुपमधले मित्र
त्यातून मला हे अर्धा किलो बियाणं मिळालं आणि हे बियाणं मी थोडंसं प्रायोगिक तत्वावर करायचं पण थोडंसं पेरणी केली अगोदर आणि बाकीचं त्या पेरणीतून जे रोप उगवून आली ते रोप नंतर मी जवळजवळ दोन गुंठ्यात परत मी तिची लागण केली. तर ह्याचा मला अनुभव असा आला की भात चांगला आला फक्त पेरणीपेक्षा लागण केलेलं भात जरा त्याच्यापेक्षा पेरणीपेक्षा चांगला आला आणि हे आरोग्यवर्धक आहे. हृदयविकार बी पी शुगर कोलेस्ट्रॉल ह्याच्यावर ह्याचं बरंचसंच परिणामकारक लठ्ठपणा डोळ्याचे विकार असं बरंचसंच काय काय त्याच्यात आहे. आणि हे कशामुळं तर ह्या तांदळात प्रोटीनची क्षमता प्रोटीन आणखीन तुमचे फायबर बॉडीज म्हणजे फायबरचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे हे आरोग्यवर्धक आहे म्हणून आम्ही ह्याची निवड केली. आणि हे आपण घरात सगळ्यांनी खायला चांगला आहे सेंटेड आहे वास आहे याला. आणखीन दुसरी गोष्ट खीर वगैरे भात करून खायला काय हे चांगला आहे छान आहे. आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हे जास्तीत जास्त करून लागण केली तर ह्याच्यापेक्षा उत्पन्न आपल्याला